पारने तालुक्यातील वडचिरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेहमीच सर्व्हर डाऊन होत असल्याने ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी खातेदारांकडून होत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. वडचिरी हे गाव आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने सक्षम गाव आहे. शेजारी 5-6 गावं मिळून एक राष्ट्रीयकृत बँक असल्याने वडचिरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खातेदारांची नेहमीच गर्दी असते. रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी खातेदारांनी आर्थिक देवाणघेवाणीसाठी बँकेत मोठी गर्दी केली होती. त्यात सुमारे 12 वाजण्याच्या आसपास सर्व्हर डाऊन झाल्याने व्यवहार ठप्प झाले व खातेदारांची मोठी रांग बँकेत ताटकळतच उभी राहिली. बँकेच्या या शाखेत नेहमी सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांमधून होत असून तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी खातेदारांकडून केली जात आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. परंतु सेंट्रल बँकच्या वडचिरी शाखेत सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडालेला दिसून आला व बँकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देखील सुद्धा सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घेत जात नसल्याचे दिसून आले. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.